आज आपण या व्हिडिओ मध्ये लाल परीच्या अर्थात एस टीच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक व चांगली बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो राज्यातील गाव वस्त्या खेडे तांड्यांना जोडणारी एस टी ग्रामीण भागातील प्रवाशांसह हो शहरवासियांच्या देखील जीवनाशी निगडीत आहे प्रवास हा लांब पल्ल्याचा असो अथवा जवळचा सर्वसामान्य प्रवासी एस मधून प्रवासालाच प्रथम प्राधान्य देतात सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे व कमी खर्चिक प्रवासी वाहतुकीचे साधन असलेली सर्वांची लाडकी लालपरी अर्थात एस टी आता कात टाकून स्मार्ट व हायटेक होत आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एस टी बस आपल्या प्रवाशांसाठी चांगली व हायटेक सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे खाजगी क्षेत्रातील ट्रॅव्हल्स ची बरोबरी करण्यासाठी महामंडळाने पुन्हा एकदा कंबर कसली आहे महत्वाचे म्हणजे एस टीच्या प्रवाशांना आता रेल्वे प्रमाणेच एस टी बसची माहिती फिकल ट्रॅकिंग अँड पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम द्वारे मिळणार आहे प्रवाशांना घर बसल्या आपल्याला ज्या एस टी बसने प्रवास करायचा आहे त्या एस टी चे लाईव्ह लोकेशन समजणार आहे यामुळे एस टी चे नेमके लोकेशन एका क्लिक वर करणार आहे त्यामुळे आपली एस टी बस कधी येणार म्हणून तासन तास बसून वाट पाहण्याची प्रवाशांची कटकट संपणार आहे महामंडळाच्या सर्वच एसटी बसेसना व्ही यंत्रणा म्हणजेच फिकल ट्रॅकिंग सिस्टीम लवकरच बसण्यात येणार आहे या न नवीन हीटीएस प्रणालीमुळे एस टी बस नेमकी कोणत्या ठिकाणी पोहोचली आहे हे प्रवाशांना आपल्या मोबाईल फोनद्वारे समजणार आहे तसेच बस स्टँडवर एलईडी टीव्ही संचाद्वारे एस टी गाड्यांची प्रत्यक्ष येण्याची व सुटण्याची वेळ देखील कळणार आहे व तसेच आपल्या जवळच्या बस थांब्यावरून प्रत्यक्ष येणाऱ्या व सुटणाऱ्या फेऱ्यांची वेळ देखील समजणार असल्यामुळे प्रवाशांना प्रवाशांचे पूर्वनियोजन करता येणार आहे त्याशिवाय दुसऱ्या गावावरून येणारी एस टी बस आपण ज्या ठिकाणी थांबलो आहे त्या ठिकाणी येण्यासाठी किती वेळ बाकी आहे याचे थेट लोकेशन फीटीएस प्रणालीमुळे मोबाईल वर पाहायला मिळणार यातून प्रवाशांचा वेळ देखील वाचणार आहे मीडिया रिपोर्टनुसार फीटीएस सिस्टीम म्हणजेच फीटीएस प्रणाली बाबत चाचणी सुरू आहे व या नवीन फीटीएस प्रणालीचे नवीन मोबाईल ऍप देखील प्रवाशांच्या सेवेत आले आहे सध्या राज्यातील तेरा स्थानकांवर हिटियस हिकल ट्रॅकिंग सिस्टीम ही प्रणाली प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे या प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या हिटियस प्रणालीला प्रवाशांकडून चांगला मिळाला तर ही हिटियस सुविधा टप्प्या टप्प्याने संपूर्ण राज्यभरात सुरू करण्यात येणार आहे सध्या राज्यातील बऱ्याच बस स्टँड वर स्क्रीनच्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्यात आली आहे यासोबतच अपघात झाल्यावर तात्मा तातडीने मदत कशी उपलब्ध होईल गाडी बिघाडाची म्हणजेच एस टी बस नादुरुस्त झाल्याची माहिती कशी द्यायची आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रवाशांना मोबाईल फोन द्वारे मिळणार आहे एस टीच्या सोळा हजार बस गाड्यांमध्ये प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे राज्यात बस स्थानक आणि आगार मिळून तीनशे पासष्ट ठिकाणी एकूण पाचशे अडतीस प्रवासी माहिती प्रणाली म्हणजे पी आय एस बसविण्यात आले आहे अशी माहिती एस टी महामंडळाने दिली आहे तुम्ही गुगल प्ले स्टोर वरून एम एस आर टी सी कम्युटर ऍप डाउनलोड करू शकता ही ऍप इंग्रजी आणि मराठी या दोन भाषेत सध्या उपलब्ध आहे या एस टी मंडळाच्या एम एस आर टी सी कम्युटर ऍप च्या मदतीने तुम्ही तुमच्या जवळ कोणते बस स्टँड आहे या ऍप वरून मार्गाची माहिती मिळू शकता याशिवाय तुम्ही एस टी बस चे रेल्वे प्रमाणे लाईव्ह लोकेशन देखील पाहू शकता व तसेच बस थांब्यांची माहिती व इतर अनेक सुविधा या ऍप तुम्हाला मिळतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र